धडा सहावा, ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ। ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती। गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती। रहदारी म्हणजे ट्रॅफिक, येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते। खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले। क्षितिज म्हणजे होरायझन। खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला। ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते। ध्वजावरील पांढऱ्या शुक्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती। पार्श्वभूमीवर म्हणजेच बॅकग्राऊंड, गुंफलेली म्हणजे टू स्ट्रिंग टुगेदर। जणू पाच मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते। ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ। खंड म्हणजे कॉन्टिनेंट। या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य लिहिलेले आहे, सिटीएस ऑल्टीएस फॉर्टीएस, म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता। सिटीएस म्हणजे फास्ट, ऑल्टीएस म्हणजे हाईट, फॉर्टीएस म्हणजे ब्राईट। प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे। शिकस्त करणे म्हणजे टू टेक ग्रेट एफर्ट्स आणि बल संवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो। या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तीदायक मशाल सतत तेवत असते। ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते। स्फूर्तीदायक म्हणजे इन्स्पिरेशनल, मशाल म्हणजे अ टॉर्च, पर्वणी म्हणजे ट्रीट। पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात। स्त्री खेळाडूंची ही संख्या 2000च्या आसपास असते। प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते। याशिवाय सुमारे 25 हजार लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात। पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात। खेळांचे विशाल मैदान, त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रम परिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे, असे हे एक मोठे गावच असते। याला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात। वसतिगृहे म्हणजे हॉस्टेल, प्रेक्षकांच्या म्हणजे स्पेक्टेटर, श्रम परिहारासाठी म्हणजे रिफ्रेशमेंट, उपहारगृह म्हणजे रेस्टॉरंट। ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली। पहिले ऑलिम्पिक विलेज तिथलेच। ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात। हे सामने 5 दिवस चालत। इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते। त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षांच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे। ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत। भेदभाव म्हणजे डिफरन्सेस। या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे।
पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्वी 394 मध्ये हे सामने बंद पडले. ऱ्हास म्हणजे रुईन और डिक्लाइन. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची नंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. पुनरुज्जीवन म्हणजे रेइनकार्नेशन. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्यानिमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. तरतूद म्हणजे प्रोविजन. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही कि वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू. 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्य पदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या चारही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू. 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. तेथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. ख्याती म्हणजे पॉप्युलॅरिटी. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेक बद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याचबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काटले. फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्षे अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्षे जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. समतेचा म्हणजे इक्वॅलिटी. विश्वबंधुत्वाचा
म्हणजेच युनिव्हर्सल ब्रदरहूड. तर त्याच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. क्षुद्र विचार म्हणजे कंटॅमिनेटेड थॉट्स.